my channel तर आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आज आपण रेफरन्सेस टॅब बघणार आहोत येस तर रेफरन्सेस टॅब मध्ये आपल्याला हे पूर्ण रेफरन्सेस बघायचं आहे तर नक्की कसं आहे काय यूज करतात तर मोस्टली काही लोकांना याची माहिती जास्त नसते तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळी याची माहिती आपण घेणार आहोत तर ते कशी करायचे ते मी सांगते आता तुम्हाला इथे दिसत आहे की मी तुम्हाला इथे एक पॅराग्राफ लिहिलेले आहेत विथ हेडिंग ओके तर तुम्ही बघू शकता की मी प्रत्येक पेजवरती न्यू न्यू पेजवरती काय केले त्याला काय केलेलं आहे पॅराग्राफ इथे केलेला आहे असं दिसत आहे तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे टेबल ऑफ कंटेंट घ्यायचं आहे तर टेबल ऑफ कंटेंट जो असतो तो इंडेक्स असतो एम आय राईट तर इंडेक्स असल्यानंतर त्याचा जो आपला इंडेक्स नेहमी कुठे असतो फर्स्ट पेजवर वर असतो मग मी हा फर्स्ट पेज जो आहे तो ब्लँक सोडला आहे किंवा तुम्ही नंतर ऍड ही करू शकता बर मग आता काय करायचं आहे की आपल्याला लगेच टेबल ऑफ कंटेंट घ्यायचं आहे का नाही तर सुरुवातीला काय करायचं आहे हा जो हेडिंग आहे या हेडिंगला तुम्हाला काय करायला लागेल एक लेवल द्यायला लागेल ओके तर तुम्ही बघू शकता की काय करायचं तुम्हाला नावाला सिलेक्ट करायचं इथे ऍड अ टेक्स्ट म्हणून दिलेला आहे ओके त्याला क्लिक करायचं इथे तुम्ही लेवल वन त्याला नाव देऊ शकता ओके त्यानंतर इथे मँगो आहे याला तुम्ही सिलेक्ट करा आणि इथे लेवल टू द्या ओके यानंतर इथे ऍपल आहे इथं ह्याला लेवल थ्री द्या ओके हे झाल्यानंतर तुमचं तुमचे सगळे हेडिंग जे आहेत त्याला आपण लेवल्स देऊन टाकलेले आहेत आता यानंतर तुम्हाला आता टेबल ऑफ कंटेंट इथे काय करायचं आहे ऍड करायचं आहे इथे ऍड केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं दिसत आहे की ऑटोमॅटिकली आपले जे जे टॉपिक्स आहे जे आपले आपण बघितले आहेत की टॉपिक्स ते टॉपिक्स इथं ऑटोमॅटिकली आपल्याला आलेले दिसत आहेत म्हणजे अशा प्रकारे आपण इथे टेबल ऑफ कंटेंट म्हणजे आपले जे इंडेक्स आहे ते इथे तयार करत असतो म्हणजे सुरुवातीला तुम्हाला इथे यांना नावं म्हणजे यांना लेवल्स देणे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बरं आता मग काय करायचंय आता समजा मला apple च्या पेज वरती जायचं असेल तर मग काय करणार मी इथं हा किती नंबर वर आहे फोन नंबर पेज वरती आहे तर मी काय करणार आहे कीबोर्ड वरील कंट्रोल की दाबून धरणार आहे त्यानंतर काय इथे हँड से तुम्हाला येताय बघा या कर्सर तर तुम्हाला काय करायचं आहे याला क्लिक कर, कंट्रोल की प्रेस केल्यानंतर इथे जस्ट क्लिक करायचं आहे की तो काय करणार आहे आपल्याला डायरेक्ट त्या पेज वरती नेऊन आपल्याला सोडणार आहे तशा पद्धतीने आपण टेबल ऑफ चा यूज इथे करत असतो मग आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे अपडेट टेबल तुम्हाला याच्यामध्ये काय अपडेट करायचे असतील अपडेट एंट्रीज करायचे असतील अपडेट पेज नंबर करायचे असतील तर तुम्ही करू शकता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कसं अपडेट करणार आहात ओके अशा पद्धतीने आपण इथे इंडेक्स तयार करत असतो आता नेक्स्ट बघूयात की इथे फुटनोट चा ऑप्शन दिलेला आहे फुटनोट चा ऑप्शन म्हणजे काय की ते सांगते मी आता समजा हा एक तुमचा पॅराग्राफ आहे आणि या पॅराग्राफ च्या रिलेटेड तुम्हाला एक छोटीशी नोट द्यायची आहे जी की तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये शो करायची नाहीये तर ती तुम्हाला खाली कुठेतरी द्यायची आहे ओके मग ते कसं करणार आपण समजा कुठेतरी आपण ह्याला काय करणार इथे आपण समजा कर्सर आपला आणला ओके okay, आणल्यानंतर आपण काय करणार ह्याला इन्सर्ट फुटनोट देणार ओके okay, मग इथे त्याला काहीतरी एखादी नोट द्या आपण ओके okay? दिल्यानंतर आपण इथे काहीतरी त्याला फुटनोट लिहू ओके okay? ओके okay, फुटनोट झालेला आहे इथे देऊन तुम्ही बघू शकता की कसं आपण देतोय झाल्यानंतर इथे तुम्हाला इथे वन आकडा आलेला दिसतोय तुम्ही तिथे त्याच्यावरती जर त्या वन ह्याच्यावरती दिल्यानंतर तुम्हाला तिथे एक नोट दिसून येते बरोबर की नाही ती नोट तुम्हाला दिसून येते की काय नोट दिलेली आहे खाली ओके अशा पद्धतीने आपण इथे एखादी एक, एक, एक फुटनोट आपण इथे देऊ शकतो बर मग आता आपल्याला बघायचं इन्सट नेक्स्ट फुटनोट तर आपल्याला अजून एखादी दुसरी फुटनोट द्यायची असेल कुठेतरी तर आपण ती अजून एक देऊ शकतो मग नेक्स्ट फुटनोट दिल्यानंतर इथे काय येणार आहे ओके okay, इथे परत आपण नेक्स्ट फुटनोट इथे देऊ दिूशकत, देऊ शकतो ओके okay, परत इथे तुम्ही एखादी द्या ओके okay, वन द्या टू द्या काय द्यायचे ते देऊ शकता तुम्ही ओके okay, अशा पद्धतीने तुम्ही फुटनोट इथे देऊ शकता नेक्स्ट आपण बघू की इन्सर्ट एंड नोट म्हणजे इन्सर्ट एंड नोट म्हणजे काय की आता हा पूर्ण डॉक्युमेंट आपला झालेला आहे लास्ट पेज आपला जो आहे ऍपलचा पेज आहे तो की डायरेक्ट इन्सर्ट नोट म्हणजे पूर्ण डॉक्युमेंटची जी काय एंड नोट आहे ती आपण देऊ शकतो इन्सर्ट म्हणजे समजा आपण इथे क्लिक केलं तर इन्सर्ट एंड नोट केलं तुम्ही इथे डायरेक्ट जो आहे लास्ट पेज वरती आपल्याला काय दिलं त्यांनी नोट इथे देऊन टाकली अशा पद्धतीने आपण इथे नोट देऊ शकतो ओके बघा इथे वीच्या आधी इथे आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे याची पण पूर्ण पॅराग्राफची पूर्ण डॉक्युमेंटची आपल्याला एंड नोट इथे आलेली दिसत आहे शो नोट्स केले की तुम्ही फुटनोट बघू शकता किंवा एंड नोट बघू शकता एंड नोट याचा एरिया कोणता आहे ओके तो आपला तिथे जाऊन दाखवू शकतो ओके किंवा मग आपण बघितलं तर फुटनोटचा एरिया कुठे दिला आपण तो ते तिथं आपल्याला नेऊन दाखवू शकतो तर अशा पद्धतीने आपण फुटनोटचा उपयोग इथे करत असतो आता इन्सर्ट सिटीशन ओके इन सिटीशन म्हणजे काय की ते बघूयात आता आता याच्यामध्ये कसं असतं की कधी कधी काय होतं आपल्याला जो एखादा आपण आपण एखादी बुक असतो किंवा काय कंटेंट टाईप करत असतो तर कधी कधी आपल्याला एखादा रेफरन्स बुक मधून आपल्याला तो कंटेंट घ्यावा लागतो बरं मग जेव्हा आपल्याला ती बुक पब्लिश करायची असेल तर तो जो कंटेंट असेल तर तेव्हा कोणीही आपल्याला कॉपीराईट हे करू शकतो बरोबर आहे की नाही मग अशा वेळेस हे वाचण्यासाठी आपण काय करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगते आता समजा हा जो विदाउट बोल्ड वाला जो पार्ट आहे तो माझा वाला पार्ट असेल असं आपण धरून चालूया आणि जो इथे बोल्ड वाला जो पार्ट आहे तो जो पार्ट आहे की आपण एखादा कोणाचा रेफरन्स घेतलेला आहे ओके एखादा दुसऱ्या रेफरन्स बुक मधून आपण तो पॅराग्राफ घेतलाय जेणेकरून आपण काय करू शकतो की त्याचा इथे नाव देऊ शकतो म्हणजे की जेणेकरून आपण सेफ राहू शकतो आणि आपल्याला कोणीही कॉपीराइट आपल्याला दाखवू शकतो शकत नाही बर मग आता काय करायचंय आता हा जो समजा अमुक तमुक व्यक्तीचा हा पॅराग्राफ आहे मग त्याचं नाव त्याचं जी काय माहिती असेल ते आपण इथे इन्सर्ट करू शकतो जेणेकरून आपण आपली जी डॉक्युमेंटरी आहे आपली ती सेफ राहील आणि आपल्याला कोणी कॉपीराईटचं हे करणार नाही ओके मग काय करायचंय सिम्पल तुम्हाला या पॅरेग्राफच्या इथे खाली तुम्हाला क्लिक करायचंय आणि इन्सर्ट सिटनला जायचंय आणि इथे ऍड अ न्यू सोर्स करायचंय मग आता इथे टाईप ऑफ सोर्स दिलेले आहेत एक बुक सेक्शन आहे का जर्नल आर्टिकल आहे का रिपोर्ट आहे किंवा काय तर आपण सध्या तर बुक घेतल्यानंतरही तो ऑथरचं नाव देऊयात दि, दि, ओके तर आपण समजा पी क्यू आर असं काहीही नाव देऊ शकतंय तर तुम्हाला ज्याचं नाव द्यायचं ते द्या ता तर टायटल काय असेल ते द्या समजा असेल ओके इयर काय कधी त्यांनी पब्लिश केलं होतं समजा दोन हजार किती दोन हजार आठ दो मध्ये पब्लिश केलं असेल तर सिटी कोणती आहे ती द्या ओके त्यानंतर पब्लिशर कोण आहे ओके तर ता त्याचं पण नाव आपण इथे देऊ शकतो ओके आणि त्यानंतर त्याला ता ओके कर करायचंय ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो पब्लिशर आहे तो आपल्याला इथे दिसत आहे ओके म्हणजे जेणेकरून आपल्याला हे बघा त्या त्याच्या पॅराग्राफच्या खाली आपल्याला तिथे त्याचं ता नाव आणि त्याचं त्यांनी कधी ती पब्लिश केली तो वाला इयर इथे म्हणजे छोटीशी एक सोर्स आलाय तिथे की जेणेकरून आपल्याला कळेल की कोणता कोणता सोर्स आहे आणि कधी झालेला आहे पब्लिश तर आपण दुसरा पण याच्यामध्ये आपण करून बघूयात की म्हणजे जेणेकरून आपल्याला बिब्लिओग्राफी जी आहे ती काय आहे ते, ते तुम्हाला नीट समजेल आता समजा हा पण मी एक केला आणि पुन्हा तसंच मी त्याला करते मध्ये येऊन त्यानंतर ऍड अ न्यू सोर्स समजा मी ते एबीसी केलं ओके टायटल दिलं फ्रूट त्यानंतर इयर मी दिलं टू थाउजंड टेन आणि सिटी दिली अगेन महाराष्ट्र त्यानंतर पब्लिशर अगेन त्याचं नाव काय असेल किंवा वेगळं काही असेल त्याचं ते देऊयात ओके आणि ओके करूयात म्हणजे जेणेकरून काय झालं आहे हा एक त्याचा कोणा आहे त्याचा पब्लिशर ते झालेला आहे ओके अशा पद्धतीने आपण इथे मॅनेज करू शकतो ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचंय बिब्लिओग्राफी करायचं मॅनेजेस सोर्स मध्ये काय आहे तर तुम्हाला इथे मॅनेज करायचंय कॉपी करायचंय का डिलीट करायचं हा पब्लिशर हे तुमच्यावर आहे ओके त्याच्यामुळे आपण इथे काही करणार नाहीये त्याची बिब्लिओग्राफीची एंट्री कशी आहे ते आपण बघूयात बिब्लिओग्राफी मध्ये काय होतं कि आपल्याला आपण ज्याच्या कोणाचा रेफरन्स घेतलेला आहे किंवा कोणता रेफरन्स घेतलाय आहे कोणाच्या रेफरन्सने आपण इथे तो आपली डॉक्युमेंटरी क्रिएट केलेली आहे हे सगळं आपल्याला बिब्लिओग्राफीमध्ये टाईप करायचं असतो जेणेकरून लोकांना आपला जो कंटेंट आहे तो कॉपीराइट मारण्याची शक्यता कमी असते आणि किंवा नाही आणि आपली डॉक्युमेंटरी सेफ राहते म्हणून बिब्लिओग्राफीमध्ये रेफरन्सेस ज्याचे घेतलेले आहे ते करायचं असतात तर ते सेपरेट देत बसायची गरज नाही आहे सिम्पल आता आपल्याला झालेलं आहे यापैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकता समजा मी हे घेतलं आपल्या सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात पेजच्या शेवटी जाऊन तुम्ही असा तुम्ही इथे देऊ शकता तुम्ही बघू शकता की एबीसी नावाचा एक आपण रेफरन्स घेतला आणि पीक्यू नावाचा एक रेफरन्स घेतलाय त्याचे काय पब्लिशर आहे तो कोणत्या सिटीचा आहे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी त्याचे बिब्लिओग्राफी मध्ये एंट्री इथे आपल्याला झालेला दिसत आहेत अशा पद्धतीने आपण सिटी शन अँड इथे क्रिएट करत असतो तर आता आपण बघायचं आहे की इन्सर्ट कॅप्शन तर इन्सर्ट कॅप्शनसाठी साठी मी वेगळा डेटा घेतलेला आहे तर आता काय केलेलं आहे की मी आता इथे एक ब्लँक पेज सोडला आहे सुरुवातीला आणि इथे ह्या फर्स्ट पेजवरती समजावं या सेकंड पेजवरती आपण एखादा फ्लासर टेबल इथे ड्रॉ केलाय आणि इथे फ्रूटसाठीचं एक टेबल ड्रॉ केलेला आहे मग या ह्याच्या या टेबलच्या पण आपण काय करू शकतो एंट्रीज करू शकतो मग त्या कसं करायचं आहे की इथं इन्सर्ट वर जायचं आहे इथे फिगर वन त्याला नाव दिलेलं आहे किंवा टेबल वन्हा

याच्यानंतर आपण इथे त्याला ओके okay करूयात ओके केल्यानंतर इथे आलेलं आहे यानंतर इथे पण आपण क्लिक करू आणि इन्सर्ट कॅप्शन करूयात इथे फिगर टू ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे आणि इथे झालेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल तुम्हाला इथे यायचं आहे फर्स्ट पेजवरती आणि इन्सर्ट टेबल ऑफ फिगर्स इथे दिसत आहे तर याला क्लिक करायचं आहे ओके तर तुम्ही इन्सर्ट काय करायचं आहे डायरेक्ट ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे फिगर वन कितीवर आहे फिगर थ्री टू कितीवर आहे पेज नंबर तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे कंट्रोल प्लस कंट्रोल की धरून तुम्हाला ते क्लिक करायचंय की आपल्याला त्या टेबल पर्यंत तो, तो आपल्याला नेऊन सोडवतो तर अशा पद्धतीने आपण इथे इन्सर्ट कॅप्शन हे यूज करत असतो नेक्स्ट आपण बघणार आहोत की आपल्याला मार्क एंट्री काय आहे तर मार्क एंट्री मध्ये समजा एखादा तुमच्या पॅराग्राफ मधून एखादा शब्द जो आहे तो खूप इम्पॉर्टंट शब्द आहे तुम्हाला तिथे त्याला शो करायचा असेल तर तुम्ही कसं करू शकता तर सिम्पल तुम्हाला मार्क एंट्री मध्ये यायचं आहे मार्क एंट्री मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की समजा आपण ह्या पॅराग्राफ मधून जो फर्स्ट पॅराग्राफ आहे त्याच्यामधून हा जो शब्द आहे तो आपण काय केला सिलेक्ट केला ओके आणि इथं तो काय करायचा आहे क्लिक करायचा आहे तो इथे झाला त्यानंतर त्याला ते मार्क करायचा आहे ओके तो मार्क झाला त्याच्यानंतर इथे क्लोज करायचा आहे त्यानंतर पुन्हा नेक्स्ट मध्ये यायचं आहे पुन्हा इथं एक मार्क एंट्री करायची आहे समजा आता हा फर्स्ट झाला त्याच्यानंतर हा सेकंड किंवा थर्ड मध्ये जाऊन आपण जर एखादा कोणताही एखादा शब्द जो आहे तो आपण इथे सिलेक्ट करू ओके सिलेक्ट केल्यानंतर जो आहे तो त्याला आपण इथे ऍड करू आणि त्याला मार्क करू ओके क्लोज केलं की आपल्याला आता त्याचा इंडेक्स तयार करायचा आहे ओके तर तुम्हाला त्यासाठी एक नवीन एक ब्लँक पेज घ्यावा लागेल ओके तर ब्लँक पेज घेण्यासाठी तुम्ही त्याला इथे इन्सर्ट ब्लँक पेज करायचा आहे इन्सर्ट झालेला आहे न्यू पेज तर तुम्हाला काय करायचं हा एक काहीतरी सिंबॉल दिसत आहे तर होम मध्ये जाऊन हा जो आहे तो काढून टाकायचा आहे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली त्याला काय करायचंय इथे येऊन तुम्हाला रेफरन्सेस मध्ये येऊन इथे इन्सर्ट इंडेक्स करायचंय आणि इथे काय करायचंय ओके करायचंय तर तुम्ही आपण बघू शकता की इथे एम आय टी हा जो शब्द आहे तो आपण पेज नंबर फोर वरती आहे आणि हा प्रोग्राम जो आहे तो कोणत्या नंबर वरती आहे सेकंड पेज वरती आहे तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो मार्क एंट्रीज जे आहे ते करू शकतो म्हणजे प्रत्येक पॅराग्राफ मधून जो जो शब्द इम्पॉर्टंट शब्द आहे तो आपण इथे बाहेर काढू शकतो आता नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो मार्क सिटीशन आहे तर मार्क सिटीशन म्हणजे काय आहे की हा इन्सर्ट सिटीशन आणि मार्क एंट्री या दोघांना मिळून आहे तर आता मार्क एंट्री मध्ये आपण बघितलं की दोन शब्द आपण इथे काढलेले आहेत तर याला ता ता आता कोणता आता हा जो, जो प्रोग्रामच आहे तो पेज नंबर टू मध्ये आहे ओके आता आपण बघितलं की पेज नंबर टू मध्ये आपण इथे बघितलं की आपल्याला इथे दिसते तर हा प्रोग्राम असा शब्द आपण इथे त्याला मार्क एंट्री केली होती पण आता तुम्ही बघू शकता की तो कोणत्या ऑथराईजचा आहे ओके आपण इथे बघितलं ओके मग त्याला ते काय करायचं आहे ऑथराइज करायचं आहे कोणत्या तो शब्द कोणत्या पुस्तकातून आहे आपण कोणत्या रेफरन्स मधून घेतला आहे तो करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सिंपल मार्क सिटीशन करायचं आहे इथे तुम्हाला शॉर्ट सिटीशन मध्ये दिलेला आहे समजा आपण पी क्यू आर मध्ये हा जो प्रोग्रामर्सचा शब्द आहे तो आपण इथे सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर इथे तो आणायचा आहे आणि त्याला सिंपल मार्क करायचा आहे ओके मार्क केल्यानंतर इथे क्लोज करायचं आहे आणि इन्सर्ट टेबल करायचं आहे आणि इथे ओके करून टाकायचं आहे ओके केल्यानंतर आता हा जो सिंपल आहे तो तुम्हाला क्लोज करायचा आहे तुम्ही बघू शकता की त्या ऑथराइज जो कोणता आहे तर त्याचा जो शब्द आहे तो तिथे आपल्याला आलेला दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण रेफरन्सेसमध्ये टेबल ऑफ कंटेंट बघितले त्यानंतर फुटनोट देऊन बघितलं त्यानंतर मध्ये बिब्लिओग्राफी बघितले त्यानंतर कॅप्शन्स बघितले मार्क्स बघितले ओके आणि त्यानंतर मार्क्स सिटेशन बघितलं अशा पद्धतीने आपण रेफरन्सेस टॅब इथे कम्प्लीट केलेला आहे आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नक्कीच लवकर येईल तोपर्यंत स्टेटन अँड किप वॉचिंग